सोलापूरपणे महामार्गावरील मोडनिम नजीकच्या त्या स्पॉटवर काल पुन्हा एस टीजाण दुचाकीचा अपघात झाला असून हे अपघाताची मालिका थांबणार कधी असा प्रश्न नागरिकांना पडला असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन उपाय नाही केला तर नागरिक आंदोलनाच्या ना तयारीत असल्याची चर्चा होत आहे मोनिम नजीक असलेल्या कटपॉइंटला अनेक अपघात झाले असून काहींना जीव गमावावा लागला आहे तर काहींना गंभीर दुखापतीला का सामोरे जावे लागले आहे बहुतांश अपघात हे मुन्नीकडे यष्टी वळताना झाले असून होणारे अपघात हे थांबवण्यासाठी महामार्ग विभाग पोलीस विभाग यांना निवेदन देऊनही ठोस उपाययोजना न झाल्याने आणखी किती अपघात झाल्यावर व प्रवाशांचा बळी गेल्यावर प्रशासन याकडे लक्ष देणार आहे असा संतप्त सवाल आता नागरिक करत आहेत काल सायंकाळी सहाच्या सुमारास सुनील बाजीराव जांभले राहणार वासुंदे तालुका दौंड जिल्हा पुणे हे वडाळा कॉलेजला शिक्षणासाठी आपल्या मुलीला सोडून गावाकडे परत असताना मोडणीम नजीकचे त्या स्पॉटवर आले असताना अक्कलकोट स्वारगेट बस क्रमांक एम एच चौदा बी टी अठ्ठेचाळीस पन्नास ही मोडनिम बस स्थानकाकडे वळण घेत होती बस चालकाने वळण घेताना खबरदारी न घेता अचानक बस वळवत दुचाकीला डाव्या बाजूने समोरच्या भागास धडक दिली या धडकेने जांभले हे सुमारे दहा मीटर जाऊन पडले व गंभीर जखमी झाले या अपघातात जांभले यांच्या डोक्यास व दोन्ही पायास गंभीर तर हातास इजा झाली आहे त्यांना रुग्णवाहिकेतून तातडीने टेंबुर्णीच्या विटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मागील काही महिन्यापूर्वी आठवडाभरात तीन ते ती चार अपघात या ठिकाणी झाले होते तर वर्षभरात पंचवीस ते तीस अपघात याच स्पॉटवर झाले असल्याची चर्चा आहे यात अनेकांना आपला जीव गमावा ला लागला आहे तर अनेकांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले ला या आहे याबाबत नागरिकांनी अनेकदा यावर कायमस्वरूपी उपाय करावे यासाठी निवेदने देखील दिली आहेत पण संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने आता नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा सध्या मोंनीमधे रंगत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा